नमस्कार, राम राम सगळ्यांना. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज म्हटलं चला घट स्थापन करायचा व्हिडिओ करूयात. बाय द वे, आजचा व्हिडिओ एकदम मराठीत, कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, त्यामुळे अभिनंदन अभिनंदन सगळ्यांचं, पण एक अभिमान पण हवा, अभिमान हवा. चला तर बघूयात. सोप्या पद्धतीने आम्ही एकदम करणार आहोत, त्यामुळे फार काही नाहीये. अशी कुठेतरी मला बास्केट मिळाली, एकदम रंगीत, एकदम इंडियन वाटते, सो ही वापरणार आहे. आणि आमचा कंपोस्टचा ढीग आहे. हां, कंपोस्टचा ढीग आहे. कंपोस्ट नसेल तर कुठली पण आपली पॉटिंग मिक्स पण चालते, जस्ट ह्याच्यात भरून घेणार आहे. आणि एक मडकं छोटंसं, आणि आपलंच घरातले हापूस लावला तर आठवतो आहे सगळ्यांना, त्याची पानं आहेत. सो चला बघूयात कसं पुढे, ह्याच्या पुढे काय करायचं आहे. रेडीमेड बियांचं पाकिट पण मिळतं. सो मी काय केलं आहे, घरात जे काय सापडेल, म्हणजे गहू, बार्लीसुद्धा सापडलं आहे, नंतर थोडेसे बीन्स आपले कुठलेत मला पण आता आठवत नाही, मका तरी राहून गेलाय. अभिमान हवा, बीन्स नाही मराठी. बीन्सला काय म्हणायचं सांग मग. बी बियाण. अरे पण बी कडधान्य. कडधान्य, हा कडधान्य म्हणू शकतो. अभिमान हवा. येस, अभिमान हवा. चवळी आहे, मूग आहेत, सो ते कडधान्य, त्याच्या बिया, मोहरी पण घेतली आहे, मका राहिलाय, तर मी हे सगळे असे टाकणार आहे. याच्यात खूप जास्त आहेत, हे एवढे लागत नाहीत खरं. पण घटस्थापना का करायची, तर मी असं शोधत होते का करायचं, मी आईला पण विचारते. तर भरभराटीचं लक्षण आहे, भरभराटीसाठी तर आम्ही लगेच तयार असतो. सो असं पण गुगल महाराज म्हणालेत की देवीला आवाहन करतो आपण की हे जे आपण मडकं ठेवणार आहोत, तर 9 दिवस तुझा ह्यात वास राहू दे. सो खूपच आवडलं मला म्हणून, आणि आई नेहमी करते पुण्यात, म्हटलं चला ह्यावर्षी आपण पण करूयात. त्यामुळे जरा पटकन सगळं होतंच, त्यामुळे घेतलं करायला. ह्यात मी थोडी परत अजून एक कंपोस्टचा लेअर देणार आहे, छोटासा खड्डा करते, फार नाही. सो मडक्यामध्ये पाणी घेतलं आहे. सो काय होतं तर पाणी हे झिरपत राहतं आणि वरती छान दिसतं, म्हणून नारळ. यात काही जण नाणी टाकतात, बरंच काय काय टाकतात, मी तरी आता फक्त नारळ ठेवते. अरे नारळ आपलं सोललेलं आहे आणि ते ह्याच्यापेक्षा छोटं आहे. ठीक आहे, आता राहू दे. उप्स, आत गेलं. नंतर दुसरा नारळ घेऊन येतो. पण बघूयात आपण सगळेजणं, करून बघूयात काय हरकत आहे. हे जे सगळं उगवेल ते आम्ही आमच्या प्राण्यांना देणारे रिद्धी सिद्धी आहेतच, तिथे थांबलेच आहेत बलदेव, त्यांच्या लक्षात आलं आहे काहीतरी छान आहे. आणि मग ह्याला माळ लावतात, 9 दिवसाची 9 माळा असतात. सो शेअर करा तुमच्या घटस्थापनेचे फोटोज. पण हे सावलीत ठेवायचं आहे, त्यामुळे हे घरात नेऊन ठेवणार आहे आणि मग माळा लावणार आहे. आणि एक अखंड दिवा पण लावतात त्याच्यासमोर, तो जमेल की नाही माहीत नाही. US सगळे लाकडी घरं असतात, त्यामुळे फार मोठी रिस्क आहे दिवा ठेवणं. मे बी कव्हरवाला असेल, पण मी अजिबात रिस्क नाही घेणार आहे, त्यामुळे चालेल. सो नक्की शेअर करा तुमचे फोटोज, व्हिडिओज, जे काय शेअर करता येतील घटस्थापनेचे, आणि रोजच्या माळ्याचे पण फोटो शेअर करा. सो ह्या प्रकारे आम्ही पहिल्यांदी घटस्थापना केली आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. काही चुकलं असेल तर सांगा, कारण का पहिल्यांदी केलेलं आहे, पण खूपच मस्त वाटतंय. त्यामुळे परत एकदा नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.